आज आम्ही जाणार होतो आपल्या घरी वापस नागपूरले, म्हणून अन्नभूत खुश झाली होती. आपली बॅग वॅग घेऊनच नाचत होती इकडे तिकडे, घरीच जातो म्हणे घरीच जातो म्हणे खेळत होती. खेळता खेळता हिनं काय केलं माहिती आहे का, स्वराज्यात चावून दिला. पाहिलं किती सारा चावला हिनं, पूर्ण हात चेपकावून टाकला त्याच्या. हा स्वराज भूत लढत होता यार. बहुत बदमाश आहे आमची पोरगी. जातो तो कपडे गेले, जेजून आम्हाला कपडे उपडे घेऊन दिले. कपडे उपडे घेऊन आम्ही येऊन गेलो घरी, पण ब्युटीला माहित नव्हतं आज आम्ही चाललो म्हणून. ब्युटी आता आली साडेतून, पाहता तिची मजा. तिथे बॅग वॅग पण पहिले काही समजलेत नाही, विचार करत होती. बॅग वॅग काहून भरून राहिले, मग तिला समजलं, मग पोंगात फाडायला बसली ते. समज गई हे पोरगी काय ऐकतच नव्हती, नुसता पोंगाच पाडत होती, तिकीटच मागत होते, तिकीटच नाही दिन म्हणे वापिस. मी कसं तरी म्हणवला, मग ऍटो मध्ये बसून गेला. आमच्या ऍटो गिटो आला, ऍटोले पाहून स्वराजी रडायला लागला. एवढं लहानसं पुरवले काय समजलं तर माहित नाही, रडायला लागलं तिथं. आमच्या गाडीचा टाइम झाला होता, तर आम्ही पटापट येऊन गेलो स्टेशनवर. तर माहितीच आहे किती हरामी राहते लोको पायलट. याने बी लवकरच सोडली गाडी, माहित नाही आणले कायची घाई राहते तर सहायला.